ऑस्ट्रेलियातील नर्सरीमध्ये कोणत्या आपल्या भारतीय भाज्या किंवा फळांची झाडं मिळतात हे पाहायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हाय, हॅलो, नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. इंडिया टू ऑस्ट्रेलिया मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी स्नेहा लांगरे. आज मी तुम्हाला ऑस्ट्रेलियातली नर्सरी दाखवणार आहे. त्याचबरोबर इथे माती पण विकत घ्यावी लागते. तर माती इथे किती रुपये किंवा किती डॉलर किलो आहे तर हे पण तुम्हाला आज दाखवणार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात दगड वगैरे पण विकत घ्यावे लागतात, तर ते पण तुम्हाला सांगणार आहे कितीला मिळतात इथे. तर चला तर पाहूया. तर चला तर इथलं गार्डन कसं आहे आणि इथली नर्सरीत कोणती झाडं आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे पाहिलं तर हे ऑर्चिड दिसतं आहे. त्याचबरोबर इथे बरेचसे छोटे इनडोअर प्लांट्स आहे जे घरात लावता येतील अशी बरीचशी झाडं इथे मिळतात. व्हरायटी खूप असते. लकी बांबू पण इथे तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर इथे निवडुंगाचे असे छोटेसे प्रकार आहेत. इथे पाहिलं तर हे सक्युलंट प्लांटची खूप व्हरायटी आहे. इथे छोटे छोटे किती सुंदर झाडं आहेत हे पाहू शकता. तर इथे पाहिलं तर हे छोटंसं सक्युलंट प्लांट जवळपास $16 म्हणजे 800 रुपयाचं आहे. ऑर्चिड वगैरे असे हँग पण केलेले आहेत आणि आणखी बरीचशी व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल. इथे हे जे झाड आहे तर ते पाहताना तर आर्टिफिशियल वाटतंय पण ते रिअलमध्ये आहे आणि त्याची किंमत $12 म्हणजे 600 रुपयाला एक आहे. निसर्ग पण किती छान छान गोष्टी बनवतो. तर आता याची पानं पण किती वेगळी आहेत. तर या झाडाची किंमत जवळपास $10 आहे म्हणजे 500 रुपयाला हे छोटंसं एवढंसं प्लांट आहे. इथे या झाडांची पानं आणि रंगसंगती किंवा त्यांची डिझाईन पण किती सुंदर दिसते. इथे पाहिलं तर हे ऑर्चिडचं झाड एक $18 आहे. $18 म्हणजे जवळपास 900 रुपयाचं आहे हे एक झाड. तर इथे काही झाडं 700 रुपयाला एक किंवा 1000 रुपये वगैरे अशी किंमत आहे यांची. इथे मला हे एक सुंदर झाड दिसलेलं आहे. याचं फूल खूप सुंदर दिसतंय. तर हे $3 एक आहे म्हणजे जवळपास 300 रुपयाला हे एक झाड आहे. तर इकडे पाहिलं तर बरेचशी ही झाडं आहेत. तर जसे काही बुशवाली झाडं आहेत. तर ही जी झाडं आहेत तर याच प्रकारची बरीचशी झाडं बाहेर लावलेली असतात. रस्त्यांना वगैरे भरपूर झाडे दिसतात. तर इथे पाहिलं तर हे झाड पण किती सुंदर आहे. याची फुलं पाहिली तर याची किंमत जवळपास $10 आहे म्हणजे 500 रुपयाला एक आहे.
तर तसं पाहिलं तर ऑस्ट्रेलियात लोकांना गार्डनिंगची खूप आवड आहे, तर त्यामुळे इथे खूपच झाडांची खूपच व्हरायटी असते. तर आता हे पण पहा, असं गुलाबासारखं दिसतंय पण किती छान आहे. इथे काही आपल्या भाज्या किंवा आपल्या जेवणात ज्या काही गोष्टी लागतात तर त्या पण मिळतात. तर आता इथे पाहू शकता कोथिंबीर वगैरे आहे, किंवा इथे शेपू आहे, आणि इकडे पाहिलं तर हा पुदिना, किंवा इथे कांद्याची पात पण आहे, आणि ओरेगानो पण आहे इथे. तर या गोष्टी सगळ्या जवळपास $4 वगैरे आहेत, जवळपास सगळ्याच गोष्टी चार आहेत. ऑस्ट्रेलियात आपल्या भारतीय भाज्या बऱ्याचशा मिळत नाही, आणि मिळाल्या तरी काही गोष्टींची चव आपल्या भारतीय भाज्यांसारखी नसते. तर इथे बऱ्याच प्रमाणात असे हर्ब्स वगैरे मिळतात, किंवा वांग्याचं झाड किंवा काकडी वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी मिळतात. तर हे जर पाहिलं तर हे आहे खाण्यांसाठी जी आपण फुलं वापरू शकतो, तर त्याचं हे झाड आहे, तर ती फुलं डिश डेकोरेट करण्यासाठी वापरू शकतो. तर इथे पार्सली मिळते, तर पार्सली जवळपास आपल्या कोथिंबिरीसारखीच दिसते, पण पार्सलीला जास्त उग्र वास असतो. जर तुम्ही ऑस्ट्रेलियातील सुपर मार्केटचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा, त्याचबरोबर भाज्या इथे किती किमतीला मिळतात तर तो पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. इथे पाहिलं तर ही आहे पॅशन फ्रूट आणि ब्लूबेरीची झाडं. तर इथे ब्लूबेरी पण भरपूर प्रमाणात खाल्ली जाते, आणि ब्लूबेरी हेल्दी पण आहे. इथे भरपूर घरांच्या समोर गुलाबाची झाडं लावलेली दिसतात. माझ्या घराच्या समोर पण गुलाबाची झाडं लावलेली आहेत. अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या घराचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा, आय बटनवरती लिंक दिलेली आहे. आणि हे एक गुलाबाचं एक झाड जवळपास 750 रुपयाला आहे. इथे पाहिलं तर मागे आंब्याची झाडं आहेत, लिंबाची झाडं आहेत, किंवा संत्री आवाकाडोचं पण झाड आहे तिथे. तर अशी पण झाडं इथे मिळतात, फ्रूट्सची झाडं. इथे ही काही लिंबाची झाडं आणि संत्री मोसंबी याची झाडं आहे. तर या लिंबाच्या झाडाची किंमत $22 म्हणजे ₹1100 आहे. आणि ऑस्ट्रेलियात लिंबू पण विकत घ्यावे लागतात, म्हणजे किलोनुसार विकले जातात इथे. आणि काही वेळेस लिंबूला रस पण नसतो, जाड सालीचे लिंबू इथे मिळतात. इथे हे अवाकाडोचं झाड आहे, अवाकाडो पण इथे खूप महाग मिळतो. इथे आम्हाला आपल्या भारतातला हापूस आंबा वगैरे खायला मिळत नाही. इथे हे अशी आंब्याची झाडं असतात, तर या आंब्याची झाडाची किंमत जवळपास $33 म्हणजे ₹1600 वगैरे आहे. इथे पाहिलं तर ही सगळी सफरचंदाची वगैरे झाडं आहेत, तर पाहू शकता इथे किवी पण आहे, एक किवी. तर या किवीच्या झाडाची किंमत $20.75 आहे, म्हणजे जवळपास ₹1000 आहे. इथे द्राक्ष पण आहे, तर या द्राक्षाच्या झाडाची किंमत $13 म्हणजे जवळपास 650 रुपये आहे. हे पण काहीतरी वेगळं फ्रूट आहे. इथे पाहिलं तर हे आहे ॲप्रिकॉट. तर या झाडाची किंमत जवळपास $29 आहे, म्हणजे ₹1500. इथे ही जी पहिली कुंडी आहे तर त्याची किंमत $80 म्हणजे ₹4000 आहे. बऱ्याचशा कुंड्या इथे खूप महाग आहेत, जवळपास ₹1000 ते 5000 आहे. यातील मोठी कुंडी जवळपास 5000 आहे.
तर इथे ऑस्ट्रेलियात दगड आणि माती या दोन्ही गोष्टी विकत घ्याव्या लागतात, कारण इथे जमिनीमध्ये माती नसते, वाळू असते. आणि दगड मला अजूनपर्यंत कधी असे रस्त्याला किंवा कुठेही जमिनीमध्ये वगैरे दिसलेले नाहीत, त्यामुळं इथे दगड पण बाहेरनंच आणावे लागतात. एखाद्या पूजेसाठी किंवा कोणत्या कामासाठी तुम्हाला छोटेसे दगड वगैरे लागत असतील तर ते पण बाहेरनंच घेऊन यावे लागतात. तर इथे काही दगड्स आहेत, पेबल्स आहेत, तर या रंगबिरंगी आहेत. तर या पेबल्सची किंमत जवळपास $6 म्हणजे ₹300 आहे. तर हे $8 आहे जवळपास, म्हणजे ₹400. या ज्या आहेत पांढऱ्या रंगाच्या, तर त्या जवळपास $6.98 आहे, म्हणजे जवळपास ₹300 आहेत. इथे असं भुसा वगैरे हे पण मिळतं, तर झाडांचं जे लाकूड असतं त्यापासून कट करून त्यांचा भुसा केला जातो, तर ते मल्च म्हणतात त्याला. तर ही मल्च झाडांच्या जागी टाकली जाते, म्हणजे त्या जागी गवत उगवत नाही. तर हे मल्चे पण इथे भरपूर प्रकार मिळतात. आणि हे 40 लिटरचं जवळपास $9.52 आहे, म्हणजे जवळपास ₹500 आहे एक हे पिशवी. तर इथे माझ्या मागे तुम्हाला जे स्टॅच्यू किंवा असे छोटेसे पुतळे वगैरे जे दिसत आहे, तर हे पण इथे लोक गार्डनमध्ये ठेवतात. तर या गोष्टी पण इथे मिळतात. आता इथे हे पाहिलं तर हे डॉग वगैरे जवळपास ₹900 एक आहे, किंवा इथे हत्ती जवळपास ₹1,000 आहे. तर अशा गोष्टी पण इथे मिळतात. इथे वरती पाहू शकता गौतम बुद्धांची मूर्ती आहे, किंवा वरती पण अजून काही गोष्टी आहेत. इथे पाहिलं तर हे जवळपास $10 आहे, म्हणजे ₹500 एक. अशा गोष्टी पण इथे मिळतात. तर त्या नर्सरीत न येताना मी ही कुंडी घेऊन आले. या कुंडीची किंमत $12 म्हणजे ₹600 आहे. आणि यामध्ये मी आता तुळस लावलेली आहे. तर तसं पाहिलं तर इथे माती पण विकत घ्यावी लागते, आणि इथे खत वगैरे पण मिळतं. तर खत कधी कधी मातीमध्ये पण मिसळलेलं असतं. तर अशा प्रकारे इथे माती पण मिळते. माती जे घेईल तशी आहे, ₹300 ते ₹500. तर हे इथे मातीचे सगळे प्रकार आहेत. खूप लोकांच्या बॅकयार्डमध्ये घराच्या मागे वगैरे असं घसरकुंडी किंवा लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी केलेल्या असतात, तर या गोष्टी पण इथे मिळतात. तर इथे पाहिलं तर घर वगैरे तुम्हाला दिसेल, तर हे पण इथे लोक बॅकयार्डमध्ये वगैरे ठेवतात. तर अशा प्रकारे ऑस्ट्रेलियातील नर्सरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. पुन्हा भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.